नमस्ते सद्गुरु नमस्कार माझं नाव हर्षिता माझा प्रश्न आहे की स्वर्ग किंवा नरक या संकल्पनांविषयी तुम्हाला काय वाटतं बघा ज्यांनी स्वतःचं आयुष्य नरकासारखं बनवून ठेवलं आहे त्यांना नेहमीच स्वर्गात जायचं हो <laughs> जर मी जर मी इथे बसलोय आणि अतिशय आनंदात आहे अगदी बघा माझे डोळे असं वाटतं की ते कायम नशेत आहेत धुंद आहेत हो मी कधीच तसल्या गोष्टींना हातही लावला नाही पण ही जगातली सगळ्यात प्रगत रासायनिक फॅक्टरी आहे हो की नाही हे मान्य आहे तुम्हाला प्रश्न हा आहे की तुम्ही उत्तम सीईओ आहात का फालतू सीईओ आहात या केमिकल फॅक्टरीचे जर तुम्ही उत्कृष्ट सीईओ असलात तर तुम्ही याला नेहमी आनंदात ठेवाल उत्तम केमिस्ट्री जर तुम्ही फालतू तु सीओ असला तर तुम्ही चुकीची केमिकल्स निर्माण करता आणि तुम्हाला वाटत की हे यामुळे त्यामुळे आणि या त्यामुळे आहे <laughs> तर फॉरिजन कुठल्याच्या कारणानं लोक दुःखी आहेत केमिकल त्यांची केमिकल फॅक्टरी त्यांना हवी तशी चालत नाहीये ते याला दुःख म्हणू शकतात ते याला वैताग म्हणू शकतात ते याला नैराश्य म्हणू शकतात तर जेव्हा हे नरकाप्रमाणे भासतं तेव्हा आपण आशा करतो की जेव्हा वर जाऊ <laughs> तेव्हा सगळं छान होईल हर्षिता म्हणजे तुला माहिती आनंद <laughs> तर असं घडलंय अलाबामा राज्यात असं घडलं तुम्हाला माहिती आहे अलाबामा हे खास प्रकारचं राज्य आहे वेगळ्या प्रकारचं राज्य आहे खूपच धार्मिक राज्य आहे सो so इन अ संडे स्कूल school... तर रविवारी भरणाऱ्या शाळेमध्ये शिक्षक उत्साहात बोलत होते पूर्ण पूर्ण जोशात अगदी पण दुर्दैवानं प्रेक्षक तुमच्यासारखे नव्हते सगळी चिल्ली पिल्ली होती so ते त्यांच्या पूर्ण जोशात बोलत होते आणि मुलं त्यांच्याकडे अशी बघत होती अचानक ते थांबले अगदी नाट्यमय अंदाजात थांबले आणि म्हणाले तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर काय केलं पाहिजे छोटीशी मेरी पुढल्या बाकावरची उठून म्हणाली जर मी चर्चची फरशी पुसली दर रविवारी सकाळी तर मी स्वर्गात जाईन अगदी बरोबर दुसरी एक पलीकडची लहान मुलगी म्हणाली जर मी माझा पॉकेट मनी जर मी माझ्या गरीब मित्रासोबत शेअर केला तर मी स्वर्गात जाईन बरोबर दुसरा एक मुलगा म्हणाला जर मी गरजू लोकांना मदत केली तर मी स्वर्गात जाईन बरोबर मागच्या बाकावरचा टॉमी उठला आणि म्हणाला त्यासाठी आधी मरायला लागेल हो <laughs> ती पहिली गोष्ट आहे स्वर्गात जायचं असेल तर आधी मरायला लागेल तर जेव्हा तुम्ही मरता तेव्हा तुमच्या रिवाजाप्रमाणे आम्ही तुम्हाला एकतर पुरू किंवा जाळू किंवा तुमचे तुकडे करून पक्ष्यांना देऊ यापैकी एक काहीतरी करू तुमच्या रिवाजानुसार तर एक गोष्ट स्पष्ट आहे की तुमचं शरीर पुन्हा मातीत मिसळेल आणि हे पर्यावरणासाठी फार चांगलं आहे तर तुम्ही तुमचं शरीर सोडलं आणि स्वर्गात गेलात आता स्वर्गात काय असतं हिंदू स्वर्गात जेवण छान मिळतं <laughs> जर तुम्ही खवई असाल तर तुम्ही हिंदू स्वर्गात गेलं पाहिजे <laughs> स्वतः नल तुमच्यासाठी स्वयंपाक करेल तो सगळ्यात उत्तम शेफ आहे जर तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या स्वर्गात गेलात तर पांढरा गाऊन घातलेल्या स्त्रिया ढगांमध्ये उडताना दिसतील जर तुम्हाला त्या प्रकारचं वातावरण किंवा माहोल आवडत असेल तर तिथे जा <laughs> जर तुम्ही अजून वेगळ्या प्रकारच्या स्वर्गात गेलात तर तुम्हाला कुमारिका भेटतील तर ते हवं असेल तर तिथे जा पण तुम्ही तिथं शरीराविना गेलात आता तुम्ही चांगलं जेवण आणि कुमारिका घेऊन काय करणार तिथं मी म्हणतो हॅलो <laughs> तुमच्याकडे शरीरच नाही आहे या सगळ्या शरीराच्या समस्या आहेत शरीरच नाही तर तुम्ही कराल काय चांगल्या जेवणाचं आणि कुमारिकांचं हिंदूंमध्ये असं मानतात की वरती स्वर्गात एक अक्षय पात्र आहे त्यातून तुम्ही कितीही खाल्लं तरी ते भरलेलंच राहतं बरोबरच आहे जेव्हा तुम्ही शरीराविना जाल तेव्हा ते, ते पात्र भरलेलंच राहील <laughs> आणि कुमारिका कुमारिकाच राहतील तर आपण हे खूप आधीपासून करत आलो आहे हा एक सोपा मार्ग होता तुम्ही या गोष्टी हाताळण्याचं कौशल्य समजून घेतलं पाहिजे त्यावेळेच्या लोकांचं ही एक पद्धत होती लोकांना मॅनेज करण्याची कोणी जर दुःखी असेल तर अरे काळजी करू नको जेव्हा तुम्ही तिथे ते जाल तेव्हा सगळं ठीक होईल सांत्वन सो so इफ इट इज a... जर मानसोपचार तज्ञ असं सांगत असतील तर ठीक आहे पण तुम्ही त्यांना खरंच विश्वास देऊ केला की वरती जाऊन सगळं ठीक होईल इथे आयुष्याची वाट लागली तरी चालेल हे चांगलं नाही कुणीतरी खूप दुःखात आहे आणि तुम्ही सांगता काही काळजी नको देवाकडे गेल्यावर सगळं ठीक होईल एक मनाचं सांत्वन आहे हे तेव्हा ठीक आहे लोक जेव्हा तीव्र दुःखात असतात तेव्हा पण त्याला ब्रँड ठरवून सगळीकडे विकू नका कारण ते तसं काम करणार नाही तर आता लोकांनी मनात बांधलेले स्वर्ग हळूहळू कोसळायला लागलेत का दारू ड्रग्ज वगैरे घेण्याचं प्रमाण वाढतंय या जगात हे मुख्यतः यामुळे की अजून लोक खरं तर स्पष्टपणे सांगू शकत नाहीये पण त्यांच्या मनामध्ये हे स्वर्ग मोडून पडू लागलेत तुमच्यापैकी किती जणांना वाटते की एक दिवशी मी स्वर्गात गेलो की सगळं काही छान होईल फार कोणी नाही मला खात्री आहे पण जर आधीच्या आणि त्या आधीच्या पिढ्यांकडे बघितलं तर ही संख्या मोठी होती तर नक्कीच मानवी मनातली स्वर्ग मोडून पडतायत कारण जर तुम्ही तीन प्रश्न विचारले तर तिन्ही स्वर्ग खाली कोसळतील हो ना तर आता एकदा का मानवी बुद्धी कार्य करू लागली की साहजिकच ती प्रश्न विचारेल प्रश्न विचारताच so have... या संकल्पना मोडून पडतील म्हणून लोक इथेच पर्याय शोधत आहेत दारू आणि ड्रग्ज या स्वरूपात इथेच निरोगी राहण्यासाठी त्यांना हवीत केमिकल्स शांत राहण्यासाठी त्यांना हवीत केमिकल्स आनंदी राहण्यासाठी त्यांना हवेत केमिकल्स साठी त्यांना केमिकल्सची गरज लागते तुम्हाला हे माहीत असायला हवं सत्तर टक्के अमेरिकेची लोकसंख्या औषधांवर जगते जगातलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र डज इंडिव्हिज individual... का माणूस किंवा समाज श्रीमंती शोधत असतो कारण श्रीमंतीचं पहिलं पाऊल खाण्यासाठी पर्याय पोषणासाठी पर्याय श्रीमंतीचं दुसरं पाऊल म्हणजे जीवनशैली निवडायचे पर्याय सर्वात चविष्ट खाद्यपदार्थ तुमच्या समोर आहेत आणि निरनिराळ्या जीवनशैली तुमच्या समोर आहेत आणि ह्या समाजात सत्तर टक्के लोक औषधांवर बरं का डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर जगतायत यावरून स्पष्ट दिसतं की तुम्ही नुसती आर्थिक प्रगती केली मानवी चेतना उंचावल्याशिवाय तर आपली संपत्तीच आपली सगळ्यात मोठी समस्या बनेल तर आपण अजूनही आर्थिक प्रगतीच्या उंबरठ्यावर आहोत हीच वेळ आहे जेव्हा आपण मानवी चेतना उंचावण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत जर व्यक्तिविकास अधिक जागरूक होण्याच्या दृष्टीनं ना झाला नाही तर तुम्ही बघाल नव्वद टक्के लोकसंख्या केमिकल्सच्या मार्गाने जाईल केमिकल्सच्या मार्गाने गेल्यावर a... मी हे नैतिकदृष्ट्या बोलत नाही आहे जर नव्वद टक्के मानवी लोकसंख्या सतत केमिकल्स वापरायला लागली तर आपण जी पुढची पिढी निर्माण करू ती कितीतरी कमकुवत असेल आपल्यापेक्षा आणि हा मानवजातीविरुद्ध गुन्हा आहे पुढची येणारी पिढी एक पायरी तरी वर असली पाहिजे आपण जे, जे काय आहोत त्यापेक्षा जर आपण आपल्यापेक्षा कमकुवत पिढी निर्माण केली तर आपण मानवजातीविरुद्ध गुन्हा केला आहे आपण तिला मागे नेतोय आणि नेमकं हेच होईल जर केमिकल्सचा वापर वाढला आणि पसरला तर हीच वेळ आहे मानवी चेतना उंचावण्याची म्हणूनच आम्ही इथं तुमच्याबरोबर आहोत <laughs> तुम्हाला निराळ्यास धुंदीची चव देण्याकरता कोकेन न वापरता